नमस्कार मित्रांनो, आम्हाला बरेच जण हा प्रश्न विचारतात की तुम्ही औषधाची कुठल्या फवारणी करता, तर त्यासाठी तुम्हाला मी आमचा आज औषधाचा पट्टा दाखवणार आहे. थोडक्यात औषधाचा पट्टा म्हणजे बांधावर जे तण उगवतं आणि असं कुठलंही तण ज्याला कीट खात नाहीत, ज्याला कीड लागत नसते आणि त्याला एका प्रकारचा उग्र वास असतो, असं सगळं तण उपटून उकळून त्याचा आपण लिक्विड हे बनवतो, एक्स्ट्रॅक्ट काढतो आणि त्याची फवारणी आपण करतो. तर आपण बघूया. ते झाड बघा, हे टणटणी म्हणतात त्याला, अशा प्रकारची फुलं येतात त्याला. आता हे जे दुसरं झाड आहे याला अशा प्रकारचे तुरे येतात, याला अमेरिकन मिंट असं म्हणतात. याला खूप असा सुंदर आयोडेक्ससारखा असा किंवा आपण ह्याच्यात वापरतो वेदनाशामक जे असतात त्या सगळ्यांमध्ये येतो तसा वास येतो. हा बघा, ह्याला रुई म्हणतात किंवा आंखही म्हणतात हिंदीमध्ये. कडुलिंब तर सगळ्यांचा परिचयाचंच आहे. बघा, हा महारूख म्हणून एक वृक्ष आहे, ह्याच्या पानांना पण खूप घाण वास असतो. तुम्हाला एखादी रिकामी बादली घ्यायची आहे प्लास्टिकची, त्याच्यामध्ये हे सगळं तण मी सांगितलं ते चुरून टाकायचं आहे. अर्धी बादली तण टाकून उरलेली अर्धी बादली पाणी भरायचं आणि त्याच्यामध्ये एक आपलं इलेक्ट्रिक हीटिंग रॉड सोडून द्यायचं आहे. ते नसेल करायचं, चुलीवरही तुम्ही गरम करू शकता. उकळलं की थंड व्हायच्या आधी, पूर्ण थंड व्हायच्या आधी त्याला बाटलीमध्ये गाळून भरून ते घ्यायचं आहे. हे झालं आपलं फवारणी. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये फक्त फवारणीने 100% कंट्रोल तुम्हाला मिळवता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला हे मागे दिसतं आहे तो सोलार ट्रॅपसुद्धा बसवणं खूप गरजेचं आहे. या सोलार ट्रॅपमुळे बहुतांश किडे मरतात. आता बघा, ह्याच्यामध्ये पाणी आहे, दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामध्ये पूर्ण किडे मरून पडलेले असतील. तर हा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये. गोष्ट तुम्ही पाहिलीत तर बघा, माझ्या शेताच्या चारी बाजूनी हे असं एक 6 फुटाचं नेट आहे या साईडनी. तर या नेटमुळे जे कमी उंचावर उडणारे हर्बीवोरस किडे आहेत ते सगळे कंट्रोलमध्ये येतात, ते आतमध्ये शिरू शकत नाहीत एवढे सहजपणे. सर्वांबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मल्टी क्रॉपिंग पॅटर्न्स. हे का महत्त्वाचे आहेत, कारण मल्टी क्रॉपिंग पॅटर्नमध्ये असे तुम्ही पिकांच्यामध्ये दुसरी अशी पिकं लावायची जेणेकरून त्याच्यावर किडींचा अटॅक सगळ्यात जास्त होतो आणि तुम्हाला ह्याचं इंडिकेशन मिळतं की तुम्हाला आता फवारणीची गरज आहे. जसं फॉर एक्झाम्पल म्हणून बघा, हा आमचा मिरच्यांचा बेड आहे. ॲक्च्युली सगळ्या मिरच्या आहेत, त्या मिरच्यांच्या बेडमध्ये बघा मका आहे आणि बाजूला चवळी आहे. तसंच समोर पण तसंच आहे, मका चवळी. तर दर 6 फुटावर मी मका चवळी इथे लावलेली आहे. मक्यावर लेडीबग बीटल्ससारखे गोष्ट कीटक कायम असतात आणि ते मावा खातात आणि चवळीवर सगळ्यात आधी मावा येतो, त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला रोग दिसले की तुम्हाला फवारणी करण्याची अत्यंत गरज आहे असं समजावं. अपार्ट फ्रॉम दॅट, जर तुम्ही कुकुरबिट्स क्रॉप घेत असाल तर तुम्हाला हे फेरोमोन ट्रॅप्स पण असणं जरुरी आहे. हे फेरोमोन ट्रॅप्समुळे तुमचं कुकुरबिटचं मेलन फ्लाय या कंट्रोलमध्ये येतात. कुकुरबिट म्हणजे कुठल्याही वेलवर्गीय जी पिकं आपण म्हणतो, जी कारले, दोडके, दुधी, पडवळ, काकडी आणि सर्व. हे लक्षात घ्या की ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये बाहेरून काहीच इनपुट टाकायची जवळजवळ गरज पडत नाही. फक्त जर कोणी तुम्हाला सांगत असेल की हे ही फवारणी घेतली तर 100% कीड कंट्रोल येते, तर हे साफ खोटं आहे. कारण ह्या प्रकारच्या मी जर सांगितलं तशा 4-5 पद्धतीने एकात्मिक कीड नियंत्रण केलं तरच ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये 100% कंट्रोल करता येतो. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक सोलार ट्रॅप, 2 फेरोमोन ट्रॅप्स, 3 स्टिकी ट्रॅप्स पण माझ्याकडे आहेत आणि 4th काही प्रमाणात जी बांधावरच्या तणाची फवारणी आणि 5th आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिश्र पीक पद्धत. आता मिश्र पीक पद्धतीबरोबर तुम्हाला अजून एक सांगतो, जर तुम्ही कुठल्याही थाळी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलात तर बघा, तुम्हाला 100 पदार्थ वाढले जातात. 100 पदार्थ वाढले असताना तुम्हाला एकच पदार्थावर तुम्ही ताव मारता कुठल्या तरी आवडत्या आणि बाकी सगळे पदार्थ थोडे थोडे खाता, तसाच प्रकार मिश्र पीक पद्धतीमध्ये पण होतो. जसे आमच्या जुने तुम्ही पॅटर्न पाहिला असतील तर आम्ही एकाच बेडवर 6 पिकं घेतो. यामध्ये बेडवर पसरून पालेभाजी, दोन्ही कडांना एक मूळ असलेलं हे कंद, नंतर प्रत्येक बांबूवर एक वेल आणि झिगझॅग पॅटर्नमध्ये मिरची, वांगी, भेंडी, इतर गोष्टी, मध्ये एक मका आणि चवळी. हे सगळ्या पिकं असल्यामुळे
थाळी वाढल्यासारखं कीटकांना थाळी वाढून मिळते आणि तुमच्या एकाच पिकावर अटॅक होऊन त्याचं पूर्णपणे नुकसान होत नाही. सगळ्यात आवडत्या पिकावर म्हणजे फॉर एक्झाम्पल चवळी आहे, त्याच्यावर पीक हे आधी जातात आणि चवळीला तसाही बाजारभाव खूप मिळत नाही भाजीमध्ये, तर त्यामुळे त्याचं थोडं नुकसान झालं तरी तुम्हाला चालतं. आणि चवळी असं वेडं पीक आहे, एकदा सुरू झालं तर ते विकता विकता कमी पडतं, त्यामुळे ही पीक पद्धत खूप महत्त्वाची आहे सेंद्रिय शेतीमध्ये. तुम्ही फेसबुकवर असाल तर आमच्या ऑर्गॅनिक फार्म या पेजला लाईक करावं आणि त्याच्यावर मी एक आर्टिकल लिहिलेलं आहे सेंद्रिय शेतीमध्ये किडींचं महत्त्व, ते आर्टिकल जरूर वाचावं. त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की कसे हर्बीवोरस, ओमनीवोरस आणि कार्निवोरस कीटक असतात आणि त्या कसे एकमेकांवर अवलंबून असतात आणि कसं वनस्पतीसुद्धा त्यांच्यावर अवलंबून असते. त्यामुळे कीड हे आपला फक्त शत्रू आहे असं समजू नये, थोडीशी कीड हे तर असली पाहिजे. त्यामुळे परभक्षी किड्यांना अन्न मिळतं आणि परभक्षी किडे तुमच्या प्लांटवरचं हर्बीवरच प्रेशर कमी करायला काय मदत करत राहतात. आर्टिकल नक्की वाचा आणि हा व्हिडिओही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.